टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हा दादा. हा कोण बोलतोय? राम बोलतोय दादा. हॅलो. हा कुठून बोलतो? परभणीहून बोलतोय दादा. परभणी जिल्ह्यामधून? कुठून? रामटाकळी. पूर्ण नाव काय? राम नवकरे. बर, हा बोला, काय विषय? कोण बोलतो दादा? टायगर ग्रुप. टायगर ग्रुप बोलतात का सर? चॅनल सर बोलतात का? सचिन भैया पवार बोलतोय, धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष टायगर ग्रुप. दादा, इथं ते गाडी पकडली दादा त्यांनी, पोलीसवाल्यांनी. बर, कशाबद्दल, काय विषय? कामावर आलतो दादा मी. काय काम करतो तू? कंपनीमध्ये दादा. कुठे? इथं भोसरीमध्ये दादा. भोसरी? भोसरी. भोसरी पुण्यामध्ये? हा दादा. प्रॉपर परभणी जिल्ह्यात आहे का तू? हा दादा, ते वरून शिवा पंचायत म्हणून मी त्याला थोडं बोललो दादा. ते माझ्या बहिणून खानखान शिवाचीच दादा. कोण? ते पोलीसवाले दादा. माझ्या बहिणीवर कशाला शिवा देतात? त्याला मी म्हणलं दादा पाहिन काय आहे ते भरतो म्हणलं, पण शिवा देऊ नका म्हणलं. चहा बी देत नाही मी. माझ्या ठेकेदाराची गाडी आहे दादा. ठेकेदाराची गाडी म्हणून मी चहा बी देत नाही म्हणलं. एका साईडला घेतो, फाईन काय आहे ते भरतो म्हणलं दादा. ते घाण ते शिवा लय घाण घाण देते दादा. ते कशामुळे शिवा देतात? कशामुळे काय ते म्हणतात? फाईन भर म्हणतात. उलट सुलट काही पण बोलत दादा ते. हा, वरून म्हणतात तुला चौकीमध्ये नेऊन मारते आणि हे करतो ते करतो म्हणतात. आता कुठे आहे तू? इथं दादा, चौकाचं नाव काय? चौकाचं नाव काय? भारत माता दादा चौक. बर, आता ते पोलीस कुठे आहेत ना दादा? इथं ते. बर, तुझ्याकडे लायसन नाही का? आहे ना दादा लायसन. लायसन पण आहे. गाडीचे कागद? गाडी कोणाची आहे? ठेकेदाराची आहे दादा. गाडी कुठली पासिंग आहे? पासिंग तिकडं बीड साईडची आहे दादा. मालक कुठला आहे? बीडचा आहे का? हा. बर, काय काम करतो पुण्यात? सर मग इथं मशीन चालू दादा. कुठली मशीन? बेल्ट मशीन दादा. बेल्ट मशीन म्हणजे? जॉब घासायची, इंजिन बनतंय ना गाडीचं. हा, त्याला लेवल मध्ये करायचं. बर, कुठे चालवतो तू? आता चालू जातो दादा रूमवर. रूमवर चालला होता का कामावरून? हा. अडवले? हा. नेमकं त्यांचं म्हणणं काय? त्यांचं म्हणते गाडी पकडली तेव्हा ते म्हणलं पाय कॅब दे म्हणले. म्हणलं दादा सर म्हणलं कॅब देत नाही म्हणलं. एका साईडला घेऊन बोला सर म्हणलं. काय सर? बर, लायसन दाखवा म्हणले. लायसन दाखवलं मी त्याला. तेवर मम्मीवर बहिणीवर खानखान शिवाजी दादा. त्याच्याबद्दल काय कारण? काय माहिती त्याला लायसन दाखवलं तरी पण ते मला जास्त बोलतात. ते म्हणतात तुम्हा तुझा ठेकेदार आहे नाही ठेकेदार नाही मोबाईल मध्ये लायसन आहे म्हणते. तुझं जवळ लायसन नाही म्हणते. तुझ्याकडे लायसन आहे का नाही जवळ? लायसन आहे ना सर दादा, मोबाईल मध्ये दादा फोटो आहे. फोटो आहे का? हा. बर, 2 घंटे झालं दादा त्यांनी मला धरून. कोणाचं लायसन आहे? तुझ्या मालकाचं का तुझं? माझ्या ओलाच आहे. काय? माझ्या ओलाच लायसन आहे म्हणलं. ते तुझं लायसन आहे का मालकाचं आहे? नाही नाही माझ्या ओले लायसन. मग तुझं लायसन आहे म्हणतो. बर बर, त्यांचं म्हणणं काय? काय त्रास? कशाबद्दल त्रास होतो? काय म्हणत दादा ते? त्याला मी अजूवर चांगलं बोललो, ते पण थोडं वाईट बोलले. त्याला म्हणलं दादा म्हणलं सर म्हणलं बोल नका म्हणलं असं काय, पण तुमचं काय आहे ते देऊन टाकतो म्हणलं मी. ते म्हणतात आई घाला आले का म्हणले तुम्ही इथं कामाला? डायरेक्ट म्हणते आम्हाला आई घालायला. हा, घाण कशी होते दादा ते? आई घालायला कुठं आले म्हणते? इथं काम कायला गाडी चालवले म्हणते. लायसन तुझ्या आहे पण मोबाईल मध्ये संघ नाही काय नाही म्हणते. हा, ते नाही म्हणतो तुला मी बाळा. मी काय म्हणतोय? हा दादा, तुला नेमकं तुला कशाबद्दल त्रास देत ते? काय म्हणत दादा? काय म्हणून ते पण मला माहित नाही एवढं. त्याला मी म्हणलं दादा सर म्हणलं लायसन आहे म्हणलं. माझ्यापाशी लायसन दाखवलं मी त्याला. बर,
त्याला लायसन दाखवलं तरी पण ते मला म्हणते ठेकेदार नाही. मी म्हणलं सर म्हणलं माझी गाडी नाही म्हणलं ठेकेदाराची, आज नाही आले म्हणलं ते संघ गावाकडे गेलेले त्याने गाडी माझ्या हावळी करून दिली. लायसन आहे म्हणलं माझं पण फोटो आहे म्हणलं लायसनचा, संघ नाही म्हणलं लायसन, ठेकेदार संघ असते म्हणून मी लायसन ठेवत नाही ना संघ. हा त्याला त्याने गाडीची जबरदस्ती चाबी काढून घेतली, मी जाईना गेलो तरी पण जबरदस्ती घेतली, धक्का बिक्का दिला मला तिने, मागासा धक्का बिक्का दिला, खाली पडलो मी त्या टायमाला, वरून दोन तीन शिवा पण दिले घालतो धनकारी. चुकीच आहे ना दादा, चुकीच आहे ना असं करणं, चुकीच आहे म्हणजे बोला ऐकत नाहीत ना दादा ते. आता त्यांचं म्हणणं काय, आता काय बोलत नाही त्याने चौकीला इथं गाडी लावली साईडला, हा तिकडे गाड्या पकडते ते दुसऱ्या. बर आता त्यांचं म्हणणं काय काय म्हणते, त्याला बोलतात का दादा तुम्ही? बर बोलतो, त्यांना देव त्यांना फोन. ठीक आहे ठीक आहे देतो. हॅलो हॅलो हा दादा, ते गाडी मोबाईल घेत नाही तर एक मिनिट बोल, बोलायचं फक्त दे म्हणून. हा दादा एक मिनिट दे फक्त बोल, एक मिनिट दे. काय म्हणले की? अरे एक मिनिट दे त्यांना बोलायचं म्हणून सांग ना दादा. एक मिनिट म्हणते बघायला आम्हाला गेला आमचा परत आमच्या दादा. हा ते घेत नाही दादा, ते मालक दादा गावाकडे गेला. हा त्यांना दे फोन, त्यांना ते घेतच नाहीत, ते घेतच नाहीत फोन, घेत नाही. हा काय माहित घेत नाही कशामुळे देत नाही, काय कारण काय माहित कशामुळे घेत नाही, फोनच घेत नाहीत. ते म्हणते तुला काय बोलायचं नाही म्हणते, मालकाला बोलून घे म्हणते. मालकाला मालकाला बोलून घे म्हणते, ते सध्या गावाकडे गेले दादा ठेकेदार. हॅलो मोबाईल. हा दादा एक मिनिट बोलायचं सांग ना त्याला. हा दादा एक मिनिट बोलायचं सांग ना. ते घेतात ना, एक मिनिट म्हणलं तरी घेणार ते. काय म्हणत मोबाईलच घेणार ते, तो म्हणते तू येऊच नको म्हणजे आमच्या पशी. त्यांना दे जवळ जवळ जा, जवळ जा, एक एक मिनिट बोलायचं बोला म्हणून. घेतच नाहीत ते, डायरेक्ट मारायची धमकी द्यायची महाराज. हा कानफटी देईन म्हणते. त्याला जवळ जा, जवळ जा तू, एक मिनिट जवळ जा, तुकडा अंकर. बोला. हॅलो हॅलो सर. हॅलो सर. हॅलो 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 सर. हॅलो 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 सर. हॅलो घेणार झाले फोन, ते फोन डायरेक्ट लांब लोटून गेले. काय काय लोटून द्यायलेत म्हणले ते लांब. लोटून झाले म्हणजे ढकलून द्यायले दादा ते. एक मिनिट बोलायचं सांग ना त्याला तू. घेणार झाले एक मिनिट तरी म्हणले ओपन आवाज द्या, ते ढकलून द्यायलेत. ते ढकलून द्यायलेत का? तुझा मालक कुठे आहे? मालक गावाकडे दादा, त्याचा मोबाईल स्विच ऑफ आहे. कुठं गावाकडे? बीडकडे का? हा गावाकडे गेले. मोबाईल गाडी माझ्या पैसे पहिला सांगितलं, मग मालक गावाकडे गेला तरी ऐकत नाही ते, उलट सुलट मला बोल ढकलून द्यायचे आता मोबाईल देतो तर. बोलायचं ना एकच मिनिट बोलायचं काय तुम्हाला वाकडे तेवढं काय बोलायला का तुम्हाला बोलायचं तू? येतच नाही ते. दुसरा साहेब आपण देऊ का? दुसरा साहेब आहेत तिथे का? आहेत ना. दे त्यांना तर ते म्हणते घेतच देतच ना त्या साहेबाकडे दे म्हणते. हे ना ह्यांच्या समोर स्पीकर ऑन कर.
तिकडे गेले ते जाईनच झाले, डायरेक्ट ढकलून दिले ते मध्ये जा, मग साहेबांनी पकडले त्या साहेबाकडे जा मध्ये आणि ते साहेब जवळ पण येऊ जाईन डायरेक्ट ढकलून दिले दोन्ही पण. हा चावी काढून घेतली गाडीची का? हा गाडीची चावी माझ्यापाशी आहे. गाडी चावी कोणापाशी आहे? माझ्यापाशी आहे म्हणलं. गाडी कुठं आहे? इथं तू बाय चौकामध्ये ऐकून घे. हा गाडी घे आणि गाडी घेऊन जा. त्याने बघ कुठे आहेत काय नाही, त्याने बाजूला थोडं हटलं, बाजूला निघून गेले का? हा गाडी बटन स्टार्ट आहे का किक मारतो? किक वर आहे बटन वर आहे बटन. मग त्याने बाजूला निघाले, गाडी घेऊन पळून घेऊन जा. ठीक आहे ठीक आहे. हा असंच लोक नाही अडत करतात सर. ठीक आहे ठीक आहे. काय दुसरं काय लपड व्हायचं नाही दादा? मग आता तिने ऐकत नाही म्हणलं दुसरा मार्ग. तुला दुसरा मार्ग आहे का? ते बोलतच नाहीत, अजिबात बोलतच नाहीत ते. मग त्यासाठीच म्हणतो रे बाळा तुला. मग दुसरं काय मॅटर, दुसरं काय मार्ग आहे का याच्यामध्ये तुझ्याकडे? तुमचं नाव सांगतात का त्याला? अरे त्यांनी फोनच घेणार तर कसं नाव सांगू त्यांना? आता दुसरं काय पाहिजे तर बसते त्याला बोलतात का? देऊ त्यांना सर. बोलून द्या बोलून द्या. बोल ना झाले ते डायरेक्ट ढकलून देतो. मग मी जे बोलतो तसं कर जा. ठीक आहे. हा गाडी घेऊन जा बघून तुझ्या थोडं थोडं बाजूला गेले का तिथून? हा तर गाडी घेऊन पळून घेऊन जा. हा ओके ठीक आहे ठीक आहे. थोडं ते बाजूला गेले तिथून का लगेच निघून गाडी घेऊन जा. ठीक आहे. हो ओके हा.